बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हाल सिद्धनाथांचं एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे. ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाची वाडी आणि कुर्ली. दिसायला ही दोन गावे असली तरी त्या दोन्ही गावांना श्री हाल सिद्धनाथांवरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे. श्री क्षेत्र आप्पाची वाडी आणि कुर्ली येथील श्री हाल सिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक. भाकणूक म्हणजे आगामी घडणाऱ्या गोष्टी किंवा घटना ज्ञेय स्वरूपात मांडणे. एखाद्या सिद्ध पुरुषाच्या माध्यमातून श्री हाल सिद्धनाथ देवते सांगत असतात. श्री हाल सिद्धनाथ यांना नवनाथांपैकी गहिणीनाथ किंवा रेवणनाथ यांचा अवतार समजलं जातं. नाथ समाधीकरिता जागा शोधत शोधत फिरत निपाणी येथे आले तेव्हा निपाणीच्या गादीवर आप्पासाहेब निपाणकर देसाई होते. त्यांची कुलदेवी श्री भवानी देवीवर निस्सीम भक्ती होती. त्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन नाथांनी निपाणकरांच्या घरी गायी राखण्याची चाकरी पत्करली तेव्हा नाथांना कुणीही ओळखले नाही. अन्य चाकरांप्रमाणे नाथांनाही शिळे अन्न दिले जात असे. नाथ ते अन्न गायीला देऊन स्वतः उपाशी राहत. त्यामुळे एक वांझ गाय नाथांना पिण्यासाठी दूध देऊ लागली. प्रत्येक दिवशी असाच चमत्कार होऊ लागला. मात्र एका व्यक्तीने चहाडी केली. निपाणकरांचा एक चाकर गायीचे दूध चोरून पितो असे समजताच निपाणकरांनी कोणतीही चौकशी केली नाही आणि शिक्षा म्हणून नाथांना रुईचा चीक पिण्यासाठी दिला. तो चीक नाथ प्याले आणि त्याचेही दूध झाले. त्यानंतर मात्र त्यांनी तुमच्या सात पिढ्या निर्वंश होतील असा शाप निपाणकरांना दिला. निपाणकर नाथांना शरण गेले आणि त्यांनी उरलेले आयुष्य नाथ सेवेत घालवले. तेव्हा नाथ तेथून निघाले. रुईचा चीक दूध म्हणून पिऊन ते दूध असल्याचे सिद्ध केल्याने कानडीमध्ये हाल म्हणजे दूध नाथांचे हाल सिद्धनाथ असे नाव पडले. त्यानंतर नाथांनी वेदगंगा पार करण्यासाठी नावाड्याला नाव पाण्यात घाल असे सांगितले. मात्र त्याने ते ऐकले नाही. त्याच्या उद्धटपणाविषयी त्याला शाप दिला. त्यानंतर नाथांनी पाण्यावरच एक घोंगडे अंथरले, त्यावर भंडारा टाकला आणि घोंगड्यावरून त्यांनी वेदगंगा पार करून कुर्ली गावात प्रवेश केला. आप्पाची वाडी हे नाव कसे पडले? तर गिरी, पुरी, भारती आणि गोसावी या चार संप्रदायांपैकी कुर्लीमध्ये गिरी संप्रदायाचा एक मठ आहे. त्या ठिकाणी श्री राजगिरी महाराज नावाचे एक अत्यंत ज्ञानसंपन्न महात्मे होते. त्यांनी नुकतीच तेथेच संजीवन समाधी घेतली होती. त्या समाधीचे दर्शन घेताच ती भूमी आपल्याही समाधीसाठी अतिशय योग्य असल्याचे नाथांच्या लक्षात आले. त्यांनी ध्यान लावून श्री राजगिरी महाराजांशी चर्चा करून स्वतःच्या समाधीची वेळ, स्थळ आदी ठरवले असावे. त्यानंतर काही दिवस कुर्ली येथे नाथांनी वास्तव्य केले. गावातील पाच ठाणी नाथांच्या वास्तव्याने पवित्र झाली आहे. पाच ठाणी म्हणजे पाच ठिकाणं नाथांच्या वास्तव्याने पवित्र झाली आहेत. नाथांनी गावातील तवाळखोर युवकांना शाप देऊन हद्दपार केले. त्यांनी अनेक लीला केल्यात. त्यानंतर कुर्ली येथील ओढ्याच्या काठाला असलेल्या वस्तीवर नाथ आले. तेथे निपाणकरांना श्री ज्योतिबाची मूर्ती तुझ्याच हस्ते पुन्हा मूळ जागेवर बसेल असा आशीर्वाद दिला. त्यानंतर चैत्र पौर्णिमेला ओढ्यावरील चिंचेच्या वनात नाथ समाधीस्त झाले. त्यामुळे त्या वस्तीला श्री हालसिद्ध आप्पाची वाडी म्हणजेच आप्पाची वाडी असे नामकरण झाले.